नमस्कार कोकणच्या अंजली चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण एक अंड्यापासून आगडेवगडे रेसिपी पाहणार आहोत आणि खूप टेस्टी असणार आहे। तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। तर इकडे आपण असे 6 अंडे घेतलेले आहेत, मी अंडे उकडून घेतलेले आहेत आणि त्यातली आपण हे 3 अंडे आहेत ना असे साईडला ठेवूया आणि 3 अंडे आपण हे किसणीने असे मी ह्याच्यामध्ये असे किसून घेते। इकडे आपला आता पॅन तापलेला आहे, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। इथे असे 3 अंडे आहेत तर एक अंडा मी असं साईडला ठेवते आणि हे 2 अंडे असे कट करून घेते। आता आपल्या इकडे तेल तापलेलं आहे तर त्याच्यामध्ये चिमूटभर असं लाल तिखट टाकून घेऊया, चिमूटभर हळद आणि चिमूटभर हा चिकन मसाला आपला थोडासा अजून टाकूया। थोडीशी आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया, छान असं आपलं तापलेलं तेल पाहू शकता। तर आता आपण काय करूया, हे अंडे असे कापलेले आहेत ना त्याच्यामध्ये असे फ्राय करून घेऊया। छान असे हलक्या हाताने हलवून असे फ्राय करून घ्यायचे। तर यांना आता आपण पलटी करून घेऊया। तर इकडे आपले अंडे छान तसे परतून झालेले आहेत तर त्यांना आपण आता ह्या प्लेट मध्ये काढून घेऊया। मस्त असे दोन्ही साईडने असे फ्राय करून घेतले आहेत अंडे। तर इकडे आपण त्या तेलामध्ये थोडस तेल टाकून घेऊया। तर आता आपण या तेलामध्ये ना इथे बारीक चिरलेला असा कांदा टाकून घेऊया, त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेले मिरची टाकूया, छान पैकी असे परतून घेऊया। कांदा छान असा परतून घ्यायचा। आता आपल्याकडे कांदा छान पैकी असा परतून झालेला आहे, त्याच्यामध्ये इथं मी आला आणि लसूण असं बारीक खेचून घेतलेला आहे तो आपण याच्यामध्ये टाकूया। असं मध्येच टाकून घेते मी, याला सुद्धा छान पैकी असे परतून घेऊया। वाव मस्त असा सुगंध आलाय। आता आपण काय करूया, इथे मी एक असा टोमॅटो घेतलेला आहे तो आपण ह्याच्यावरती असं किसून टाकूया। तर इकडे आपला हा टोमॅटो किसून झालेला आहे, आता ह्या टोमॅटोला सुद्धा आपण छान पैकी असे परतून घेऊया। आता टोमॅटो आणि कांदा आपला छान पैकी असा परतून झालेला आहे तर त्याच्यामध्ये आपण आता 2 चमचे आपल्या घरगुती लाल तिखट टाकून घेऊया, 1/2 चमचा हळद आणि 1 चमचा आपला चिकन मसाला। तर चिकन मसाल्याने सुद्धा एक खूप छान टेस्ट येते, छान पैकी असा ढवळून घेऊया। त्याच्यामध्ये आपण थोडस अजून तेल टाकूया, छान अशी आपली भाजी मस्त अशी चमचमीत होणार आहे, मस्त असा सुगंध आलाय। आणि कशी झटपट होणारी भाजी आहे, कारण आपण अंड्याची भाजी नेहमी नेहमी 30-30 प्रकारची आपण बनवून खातो ना, माझी काहीतरी वेगळे अंड्याची भाजी, मुलं स्वतः खुश होते। तर आता आपला मसाला छान पैकी परतून झालेला आहे, कांदा वगैरे आपला छान असा मऊ झालेला आहे। तर आता आपण त्याच्यामध्ये काय करूया, तर किसून घेतलेला अंडा आहे ना तो आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया, छान असं परतून घेऊया। आता आपल्या इकडे अंडा सुद्धा छान पैकी असं परतून झालेला आहे मसाल्यामध्ये। आणि आता आपण काय करूया, त्याच्यामध्ये थोडस पाणी टाकूया, थोडस असं पाणी टाकलेलं आहे आणि पूर्ण असं मिक्स करून घेऊया। तर इकडे पाहू शकता असं छान पैकी असे बुडबुडे आलेले आहेत। आणि आता आपण काय करूया, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया, आणि पुन्हा एकदा ढवळून घेऊया।
वरतून आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया, पुन्हा एकदा ढवळून घेऊया। मस्त असा सुगंध येतो या भाजीचा, अंड्याची वेगळ्या प्रकारची भाजी आहे ही। तर अशा प्रकारे आता आपली भाजी तयार झालेली आहे। आता मी गॅस बंद करते। पाहू शकता मंडळी, अशा प्रकारे आपले झटपट अशी अंड्याची भाजी होणार आहे। मस्त पक्की आपली अंड्याची भाजी बनवून रेडी झालेली आहे। जर ही रेसिपी तुम्हाला आवडली ना तर लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट करा। आणि हो चॅनलवर नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा। आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। बाय बाय।